पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. विविध कारणांनी गेले वर्षभर वादात अडकलेल्या नवीन पनवेल येथील सेंट जोसेफ स्कूलच्या पहिल्याच दिवसाची वादाने सुरुवात झाली आहे. शाळा प्रशासनाने शालेय फी मध्ये वाढ केल्याचे कळताच सभापती दर्शना भोईर, विद्या गायकवाड यांनी शाळेत धडक देऊन शाळा प्रशासनाला धारेवर धरले. परंतु मुजोर प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने हा प्रश्न महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या दालनात गेला. त्यांनी मंगळवार पर्यंत यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. नवीन पनवेल येथील सेंट जोसेफ शाळा आणि वाद हे समीकरण गेल्या 3 वर्षांपासून रूढ झाले आहे. अवाजवी शुल्क वाढ, विद्यार्थ्यांशी भेदभाव करणे, पालकांशी अरेरावीने वागणे, विद्यार्थी पालकांना कोंडीत पकडणे, शाळा प्रशासनाच्या या उपद्रवांमुळे सेंट जोसेफ स्कूल बदनाम झाली आहे. त्यातच यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू होतानाच शाळेने वाढीव फी जाहीर केल्यामुळे पालकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. ही बाब सभापती दर्शना भोईर आणि विद्या गायकवाड यांना कळताच त्यांनी थेट शाळेत धडक देऊन शाळा प्रशासनाची हजेरी घेतली आहे. मात्र मिजोर प्रशासन आपल्या मतावर ठाम असल्याने हा प्रश्न आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे मांडण्यात आला आहे. याबाबतची अधिक माहिती सभापती दर्शना भोईर आणि विद्या गायकवाड यांनी मल्हार टीव्हीला दिली आहे. कोणतीही गोष्ट विचारली तर हेड ऑफिसर सांगतील ते आम्ही करणार आहोत. तर हेड ऑफिसरमधनं जर हे इथे स्कूल चालवत असतील तर उद्या काय एखाद्या मुलाला अपघात झाला तर हेड ऑफिसरचा निर्णय येईस तोपर्यंत त्या मुलाला मारतील का? ह्या लोकांवर माझा विश्वास नाही कोणत्याही प्रकारचा. म्हणून आज आम्ही यांचा निषेध करतो. आता मी आयुक्तांना भेटायला चाललेले, यांचा काउंटर बंद केलाय, जेणेकरून लोकांनी फी भरली नाही पाहिजे. इतक्या दिवस त्यांनी फी भरली, आता पण फी भरायला तयार आहेत. 15,000 रुपये प्रत्येकजण 15,000 रुपये द्यायला तयार आहेत. पण ह्या इथला जो मॅनेजमेंट आहे ते ह्या सगळ्या पालकांची फसवणूक करत आहेत, त्यांना फसवण्याचं काम करत आहेत. गेली 2 वर्ष त्यांना त्यांनी झोपेतच ठेवलं आहे की आता नाही उद्या सांगू. आज पण आम्हाला सांगतात की आम्ही उद्या निर्णय देऊ. म्हणजे हे आत्तापर्यंत तेच काम करत आलेत आणि यांच्यानी हा काय निर्णय होणार नाही आहे. कारण आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाच्या दर्शनाखाली आम्ही यांचा तोडकीफोड आता करणार आहोत. आता आम्ही आयुक्तांकडे चाललो आहे आणि आमचे कमिशनर साहेब जो निर्णय देतील तो निर्णय आम्ही मान्य करू. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की 15,000 भरायचे, त्याच्या व्यतिरिक्त भरायचे नाही आहेत तर आम्ही भरणार नाही आहेत. फक्त 15,000 भरणार आहेत. पालकांना कोणती याची कल्पना नाही आहे. आता फी वाढलेली आहे, त्यांना आम्ही हेही सांगितलं जर फी वाढली असेल तर पालकांना सांगणं गरजेचं आहे, नोटीस बोर्डवर लावणं गरजेचं आहे. याच्या संदर्भात तुम्ही कोणती काय सूचना मांडली होती का? तर त्यांचं नाही म्हणणंच आहे की आम्ही याच्या संदर्भात कोणती मीटिंग लावलेली नाही. तर जर ह्या कोणत्याही गोष्टीचा डिसिजन जर घेत असतील तर ह्या प्रत्येक स्टाफला माहिती पाहिजे. आज पीटीए मेंबर नेमलेले आहेत तर त्यांना या गोष्टीची कल्पना आली पाहिजे का फी वाढीव झालेली आहे. आज प्रत्येक पालकांना खूप म्हणजे संकटातून या जाण्यास भाग पडलेला आहे. कारण तर इथं आम्ही आज सकाळी 7 वाजल्यापासून आलेले आहोत परंतु कोणत्याही गोष्टीचा त्यांना आम्हाला लेखी जे काय आहे ते देता आलं नाही. म्हणजे किती यांचा निष्पर्षपणा इथं दिसून येतो. आणि खरोखरच आज या शाळेच्या माध्यमातून आपण बघायला गेलो तर पॅरेंट्स लोक, विद्यार्थी लोक त्रासून गेलेले आहेत. एक मुलाचं जे ॲडमिशन होण्याचं होतं ज्या आपल्या सोनावणे मावशी आहेत त्यांना सांगितले का तुमचं ॲडमिशन होणार नाही जोपर्यंत फी भरत नाही. आज फी भरायला तयार आहेत. ज्या पद्धतीची फीची मागणी आहे ती फी भरायला तयार आहेत तर ही लोक फी घ्यायला तयार नाही. त्याच्यामुळं आज आम्ही हा काउंटर जो आहे फीचा हा बंद केलेला आहे आणि आम्ही इथं निषेध दाखवतो आहे. आयुक्त गणेश देशमुख यांनीही आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्यात. सेंट जोसेफ विद्यालयामध्ये फी अचानकपणे वाढवणे आणि पालकांना दमदाटी करणे, त्याचबरोबर फी भरली नाही म्हणून त्यांची गुणपत्रिका न देणे किंवा मग पालकांना तुम्ही रिस्पॉन्सिबल पॅरेंट नाही आहे अशा प्रकारचे रिमार्क्स मारणे, या विविध कारणांमुळं त्रस्त पालक असे निवेदन घेऊन आमच्याकडे आले होते. त्यांच्या निवेदनाला त्यांनी माननीय महिला बालकल्याण सभापती, माननीय आमचे शिक्षण बघणारे शिक्षण समिती सभापती या पदाधिकाऱ्यांनासुद्धा सोबत आणलं होतं. आणि त्यांच्या भावना अशा होत्या की वाढलेली जी फी आहे ही अचानक कितीतरी पटीने वाढवली जाते आणि त्याच्यावर कोणाचा तरी अंकुश असला पाहिजे. महापालिकेच्या वतीनं महापालिका जे काही प्रशासन अधिकारी कार्यरत असतात तर आम्हाला एन्फोर्समेंटचे कोणते राईट्स आहेत याची एक थोडीशी शहानिशा आम्हाला करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर मग हे राईट्स आमच्याकडे असतील तर आम्ही निश्चितपणे अत्यंत प्रभावीपणे वापरू आणि जर अन्यथा मग ते शासनाकडं म्हणजे उपसंचालक किंवा संचालक शिक्षण मंडळ यांच्याकडे आम्ही त्या पद्धतीचा पत्रव्यवहार करू. पण निश्चितपणे हा प्रश्न मंगळवारपर्यंत योग्यरीतीने हाताळला जाईल.